या व्हिडिओमध्ये मी जेही काही मते व्यक्त करणार आहे ते सर्वस्वी माझी वैयक्तिक मते आहेत आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरून आणि मी सांगितलेले जे परिणाम करणारे घटक आहे दोन्हींचाही विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. आज मी बोलणार आहे कांद्याचं भवितव्य कसं राहील आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. कालच मी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी नेला होता आणि तिथे आवक भरपूर प्रमाणात होती आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जो माल होता म्हणजे असं म्हणूया की 95% माल हा लाल कांदा होता किंवा रांगडा कांदा होता. तर जे कोणी डिसेंबरमध्ये लागवडी झालेले आहेत आणि त्याचं सर्वेक्षण करून आपल्यापर्यंत जी माहिती आणलेली आहे की उन्हाळ कांद्याची अतिरिक्त लागवड वगैरे झालेली आहे, तर अतिरिक्त लागवड तर झालेली आहे पण तितकी लागवड झालेली मला वाटत नाही आहे. कारण एप्रिलमध्ये रांगडा कांदा जर गर्दी करतोय तर मग उन्हाळ कांदा मार्केटमध्ये यायला हवा होता जर तो डिसेंबरमध्ये लागवड केला असेल तर. सर्वेक्षण करताना चूक होऊ शकते, लागवड तर झाली आहे पण कोणत्या कांद्याची लागवड झाली हे मात्र स्पष्ट दिसत नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपण जेव्हा कांदा लागवडसाठी मजूर बोलवत असतो तेव्हा ते तंतोतंत अंतर राखत नाही आहे रोपे लागवड करताना, त्याच्यामुळे एकरी रोपांची संख्या फार कमी भरते आणि सरासरी निघायला प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळे उन्हाळ कांदा भरपूर प्रमाणात असेल असं मला वाटत नाही. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे तापमानवाढीचा. तापमानवाढीमुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदे होरपळले अक्षरशः, कारण टेम्परेचर इतक्या प्रमाणात होते, औषधं वगैरे फवारून जे कांदा बनवला होता तो अधिक संवेदनशील होता आणि तापमानामुळे तो अचानक त्याची साईज वगैरे रोडावली, त्याची ग्रोथ रोडावली, त्याच्यामुळे तेथे ॲव्हरेज कमी निघू शकतं. त्याच्याही पुढे जाऊन बदलत्या हवामानामध्ये प्रत्येक शेतकरी उत्कृष्ट प्रकारचं नियोजन व्यवस्थापन करू शकत नाही, त्याचाही परिणाम सरासरी ॲव्हरेज निघण्यावर होऊ शकतो. त्याच्यानंतर उशिरा झालेल्या लागवडी. 15 जानेवारीनंतरही अनेक शेतकऱ्यांनी लागवडी केल्या, कुणाला तापमानवाढीचा फटका बसला तर कुणाला जलस्रोत आटल्यामुळं फटका बसला. कारण अचानक एक महिन्यापूर्वी जलस्रोताचं पाणी पातळी एकदम कमी होऊन गेली आणि समजा माझ्यासारखा एखादा शेतकरी असेल, त्याच्याकडे शेततळे असेल, अशाच शेतकऱ्याचा कांदा 90-95% वाचलेला आहे. त्याच्यानंतर कांदा साठवणुकीमध्ये अजूनही वेगळ्या प्रकारचं नियोजन जो करेल किंवा ज्याचा कांदा गुणवत्तापूर्ण आहे अशाच लोकांचा कांदा टिकू शकतो, किंवा अतिरिक्त आपण काय करू शकणार आहे, आपल्याला अंदाज आलेला आहे की यावर्षी तापमान वाढणार आहे, त्याच्यानंतर जून जुलैमध्ये जो गारवा असणार आहे, असा विरोधाभासी जो हवामानाचा अंदाज व्यक्त केला जात आहे वेगवेगळ्या हवामान तज्ज्ञांच्या माध्यमातून, तर अशा वेळेस कांदा साठवल्यानंतर जर योग्य नियोजन नाही केलं तर तिथेही कांद्याच्या वजनामध्ये घट आणि सड होऊ शकते. त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन जे केलं जातं ते अनेक शेतकऱ्यांना अजूनही कळत नाही, गोंधळ होतोय त्यांचा, पाणी कधी द्यायला पाहिजे, कधी बंद करायला पाहिजे आणि दिलं तर किती प्रमाणात द्यायला पाहिजे, याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा गोंधळ वगैरे झालेला आहे त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पाणी व्यवस्थापनाच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. जर त्याप्रमाणे केलं तर तुमचा कांदा व्यवस्थितरित्या टिकू शकतो. तर अशा सगळ्या प्रकारच्या घटकांचा परिणाम तुमच्या कांदा उत्पादनावर, सरासरीवर आणि बाजारभावावर होऊ शकतो असं मला वाटतं. याच्यापूर्वी अनेक बाजारभाव तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केले आणि ते सपशेल झोपलेले आहेत. मी फक्त परिस्थितीची जाणीव तुम्हाला करून दिलेली आहे, तुम्ही तुमच्या परिसराचा आढावा आणि मी सांगितलेले परिणामकारक घटक या दोन्हींचा विचार करून तुम्ही तुमचा कांद्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही साठवणूक करा अगर विका या सर्वस्वी तुमचा निर्णय राहू द्या. त्याच्यासाठी मला किंवा इतर कोणत्याही कांदा बाजार भाव तज्ज्ञांना दोषी धरू नका. त्याच्यामुळे कोणावर विसंबून न राहता आपल्या आसपासच्या घटकांचा आढावा घ्या, तो परिणाम करतोय का हे बघा. आणि तसंही संपूर्ण महाराष्ट्रभर जे कांदा बाजार भावाबद्दल सांगितलं जातंय तिकडेही लक्ष असू द्या. जेव्हा तुमचं तुम्हाला वाटेल की आपलं भांडवल सुटून आपल्याला 50% उत्पादन शिल्लक राहील अशा वेळेस तर तुम्ही तुमचा 50% माल विकलाच पाहिजे, जेणेकरून तुमच्या भांडवलावर ताण येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर भविष्यामध्ये तुम्ही कांदा उत्पादन घेण्यासाठी आणखी उत्साहितपणे आपल्या शेतामध्ये कामाला लागू शकतात. तसंही कांदा बाजार भावाकडे बघून आपण शेती करू नये. काय होतं की समजा 4 महिन्याचा कालावधी आहे पुनर्लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंतचा, आणि तेव्हाच जर मध्ये खरोखर असं समजूया की विषम वातावरण झालं आहे,
कांद्याला औषधाची गरज आहे, पाण्याची गरज आहे ना, आणि इकडे कांदा बाजार भाव उतरलेले आहे. तर अशा वेळेत जर कांदा बाजार भावावर लक्ष ठेवून जर आपण आपल्या कांदा प्लॉटमध्ये जर काम करत असाल तर तिथंही तुम्ही अयशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे कांदा बाजार भाव हा वेगळा मुद्दा आहे आणि आपल्या शेतामध्ये आपण नियोजन व्यवस्थापन जे करतो आहे ते वेगळा मुद्दा आहे. मित्रांनो, मी माझ्या परीने तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीही विचार करू शकणारे आहात, तुम्हीही गेल्या 10 वर्षामध्ये कांदा बाजार भावाचं गणित अनुभवलेलं आहे, त्यानुसारही यावर्षी तुम्ही नियोजन करा. मित्रो, तुम्हाला जर मी जे सांगितलेले घटक परिणामकारक वाटत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इतर शेतकरी मित्रांनाही कांदा उत्पादनाच्या बाबतीत अधिक सदन करण्यासाठी शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. चला भेटूया अशाच पुढच्या एखाद्या माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.